नमस्कार मित्रांनो, मी मंगेश सुर्वे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या बोलाचं शिंग मोडलेले आता हे. आता हे चुका तुम्हाला वाटत असेल की कोणी मारलेलं असं काय नाही आहे. हे ह्यांचं शिंग जे आहे हे नैसर्गिकरित्या शिंग मोडतं यांचं, आणि ते मोडणं भाग असतं. आणि मी आत्ता बकऱ्यांकडनं आलो आणि बघितलं त्याचं एक शिंग हे मोडलेलं आहे आणि दुसरं पण शिंग आता हे स्वतःचं तोडून गेलतो. कारण काय असतं हे बघा, ऑलरेडी तर म्हणजे हे नैसर्गिक पूर्ण ही प्रोसिजर असते त्याचं. हे शिंग जेव्हा दुसरं शिंग बाहेर पडतं याचं, हे बघा तुम्ही बघू. आता आपल्याला हा हलते म्हणून दिसत नाही, आता आपल्याला विषय दिसायला पाहिजे थोडंसं. हे वरती दिसते आलेलं शिंग. आता ह्याला नवीन शिंग फुटते आणि हे नवीन जे शिंग फुटेल ह्याला ह्याला फाटे फाटे फुटेल. ओके, फाटे फाटे फुटल्यावरती मग त्याचं ते सौंदर्य ते अजून खुलून दिसेल आपल्याला. आणि म्हणजे बघा, आधीच टोक ते वरती आलेलंच आहे ते. ओके, म्हणजे आता तुटलं आहे आणि दुसरं पण शिंग तर तोडणार पूर्ण. त्या निमित्ताने तो दुसरा शिंग मोडायसाठी पण तो खूप हालचाल करतोय. आणि आपण आता थोड्या वेळ म्हणजे मला वाटतं कधी आज किंवा आज शक्यतो संध्याकाळपर्यंत ते दुसरं पण शिंग तो मोडू शकतो. त्याला ती नैसर्गिक त्याची क्रिया असते. आणि मला एक व्हिडिओ माझ्या मित्राने पाठवला होता. त्या मित्राने मला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवला होता की हे सांबार आहे हे दरवर्षी शिंग आपलं पाडतं किंवा शिंग पाडतं म्हणजे ते जेव्हा त्याचं शिंग वजनदार होतं किंवा आतून जेव्हा नवीन शिंगाचं नवीन शिंग बाहेर पडतं त्याचं, तेव्हा त्याला ते तोडणं भाग असतं. आणि त्याचाच हा भाग म्हणून त्यांनी हे आपलं स्वतःचं शिंग त्यांनी तोडून घेतला नाही. आणि नंतर आता हे पण शिंग तो स्वतःचं मोडून घेईल आणि मग नंतर त्याला जे नवीन शिंग आता हे येईल जेव्हा तेव्हा त्या शिंगाला फाटे 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 फुटलेले असतील. आता हे शिंग नक्की टाकलेलं कुठे हे आपल्याला सांगू शकत नाही, पण जर कंपाऊंडच्या आता हे शिंग त्यांनी टाकलं असेल तर नक्की आपल्याला ते भेटू शकतं. आणि कारण आपण ते शोधायचा प्रयत्न करूया, म्हणजे डॉग ते डॉगला जेव्हा वास आला येईल तेव्हा ते पण ते शोधून काढू शकतात. तर बाकी आपण आता नंतर वाट ह्या गोष्टीची बघूया की आपल्या भोलाला आता फाटे फाटे असलेला शिंग किती लवकर बाहेर पडतं आणि फाटे फाटे असलेला शिंग जेव्हा आमच्या भोलाला येईल त्या भोला आपला कसा दिसेल हे पण आपल्याला समजेल. एक महिन्या दोन महिन्यात दिसेल आपल्याला. ओके, म्हणजे एक तर आपल्याला अभ्यासावरून हे स्पष्ट येतं की आपण जो अभ्यास करतो ह्या शिंगाच्या बाबतीमध्ये, म्हणजे भरपूर लोक मला हे म्हणायचे की हे शिंगायचं असं कसं, किंवा मला असं वाटायचं की ह्याच्या ह्याच शिंगांना फाटे फुटतील आणि तेव्हा त्याचं सौंदर्य खुलून दिसेल. पण तसं नाही आहे. आता हे याचं शिंग आहे स्वतःहून तोडून टाकला नाही, दुसरा पण तोडेल आणि नंतर जेव्हा त्याला जे शिंग येईल तेव्हा त्याला फाटे फाटे फुटलेले असतील, हे यातनं स्पष्ट दिसतं. तर मित्रांनो, हे आपला हा अभ्यास आपण जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला? म्हणजे ॲक्च्युली हा अभ्यास मला माझ्या मित्राने मला तो व्हिडिओ सेंड केला होता व्हॉट्सअपला आणि तो व्हिडिओ मी ॲक्च्युली टाकायला हवा होता, पण मी माझ्या मित्राला परत सांगितलं व्हिडिओ शेअर करायला, कारण तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकला माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातनं. पण मी पुन्हा सांगेन की तो व्हिडिओ त्याने मला शेअर करावा, जेणेकरून मी तो मग सोशल मीडियावर टाकला की मग तो समजेल आपल्याला की कसा सांबार आपला शिंग गाळतो. आणि ते मला असं ऐकलं होतं मी की सांबार शिंग गाळतो, पण ते आज प्रत्यक्ष आपल्याला बघायला भेटलं. आणि या बघितल्यावरती आपल्याला सुद्धा यातली माहिती भेटली की सांबार शिंग गाळतो हे खरं आहे, ही काही काल्पनिक गोष्ट नाही आहे. आणि तो दरवर्षी कदाचित शिंग गाळतो किंवा मग त्याला जेव्हा शिंगाचं ओझं वाटतं तेव्हा तो शिंग गाळतो. आता त्याचा दुसऱ्या शिंगाचा बघा तुम्ही, दुसऱ्या शिंगाचा जो फुगीर भाग आहे हा बघा, हा जो शिंगाचा फुगीर भाग आहे ना, हितनं तो शिंग तोडणार दुसरं जात आहे ते. या स्पॉटवरनं त्याने त्याचं शिंग तोडलं होतं आणि आता ह्या स्पॉटवरनं त्याचा शिंग तो तोडू शकतो इकडनं आणि मग त्याला नंतर चांगलं मोठं चांगलं शिंग असं येईल. ओके, तर मित्रांनो तुम्हाला नवीन व्हिडिओ कसा वाटला आपला हा जो अभ्यासपूर्ण व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.